नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे घरच्या तयार पिठापासून झटपट असे थालीपीठ। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांची आवडती रेसिपी आहे आणि बनवायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो। तर चला झटपट असे रेसिपी बनवायला सुरुवात करू। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या ठिकाणी लसूण आहे तो जास्त वापरायचा आहे। 1 चमचा धने घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बडीशेप सुद्धा 1 चमचा वापरू शकता। झाकण लावायचं आहे आणि व्यवस्थित असं फाईन वाटून घ्यायचं आहे। जाडसर अशी भरड वाटून घ्यायची आहे, अगदी बारीक करायचं नाहीये आणि पाण्याचा वापर तर अजिबात करायचा नाहीये। जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, पाहू शकताय। एका परातीमध्ये 2 कांदे आहेत ते चॉपरनं बारीक करून घेतलेले आहे, त्याचबरोबर पालक आणि कोथिंबीर ते सुद्धा चॉपरनं बारीक करून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला कोणत्या भाज्या असतील ना तुमच्याकडे शिल्लक, त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। झटपट असं आपलं थालीपीठ तयार होणार आहे। त्याचबरोबर 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ घातल्यामुळे चिकटपणा येतो। त्यानंतर इथं 1 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन आहे ते 1/2 वाटी आपल्याला इथं वापरायचं आहे। त्यानंतर आहे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते तेल सुद्धा ह्यावरती टाकून घ्यायचं आहे। तेलामुळं जे आपण थालीपीठ बनवणार आहे त्या छान असं सॉफ्ट होतं, अगदी कडक वगैरे बनत नाही। थोडस चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। त्याचबरोबर 1/2 चमचा इतकी हळद घालून घेऊ। थोडासा ओवा घेतलेला आहे हातावरती आहे, तो क्रश करून घ्यायचा आहे आणि टाकून घ्यायचा आहे यावरती। खूप छान असा स्वाद येतो। त्यानंतर चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। ते हाताच्या साह्यानं व्यवस्थित असं अगदी हे चोळून घ्यायचं आहे। कांदा आणि पालक जो घातलेला आहे तो पूर्णपणे या पिठामध्ये एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीनं। मिक्स झालेलं आहे, आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे व्यवस्थित असं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। अगदी सैल करायचं नाही किंवा अगदीच घट्ट करायचं नाही, अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मळून घेऊ। अशा पद्धतीनं पीठ आहे मळून घेतलेलं आहे, अजिबात चिकट वगैरे झालेलं नाहीये। हे प्रमाण आहे ते योग्य आहे। जर समजा बाजरीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ आहे ते 3 वाट्या वापरायचं आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी चणा डाळीचं पीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून छान असे आपले थालीपीठ तयार होतं। तर हे थालीपीठाचं पीठ आहे ते मळल्यानंतर पटकन थालीपीठ बनवायला घ्यायचं। यामध्ये भाज्या आणि कांदा टाकलेला आहे त्यामुळे पाणी सुद्धा सुटू शकतं या पीठाला। इथं मी एक रुमाल घेतलेला आहे आणि तो रुमाल सुती असावा, ओला करून घेतलेला आहे आणि पळपुटावरती पसरवून घेतलाय। इथं एक गोळा घेतलेला आहे पीठाचा, त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला हा गोळा पसरवता येतो। तर बोटाच्या साह्यानं जे आहे ते आपल्याला असं थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आहे। अगदी जो पळपुट आहे तो आपला असा फिरवत फिरवत थापायचा आहे म्हणजे व्यवस्थित असं अगदी गोलसर येतं आणि जाड होत नाही आणि व्यवस्थित थापलं सुद्धा जातं। तर अशा पद्धतीने हे थालीपीठ आहे ते आपण थापून घेऊ। थालीपीठ आहे ते आपलं थापून तयार झालेलं आहे। त्यावरती आपल्याला तीळ लावून घ्यायचं आहेत, भरपूर असं तीळ लावायचं आहे, छान लागतं चवीला। आणि वरतून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून तीळ आहेत हे चिकटून राहतील आणि थोडंसं 1 ते 4 ठिकाणी असे गोल असे होल करायचे, म्हणजे थालीपीठ भाजण्यासाठी त्याला हवा निघून जाण्यासाठी या ठिकाणी छान असं खरपूस असं थालीपीठ आपलं भाजलं जातं। अशा पद्धतीनं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे हे गोल। गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। थालीपीठ आहे त्याला तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे आणि छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तेल लावून झालेलं आहे, आता थालीपीठ आहे ते आपल्याला असं कपड्यासह उचलायचं आहे
आणि यावरती असं टाकून घ्यायचं आहे. पण कपडा आहे तो पटकन असा वरती गोळा करून घ्यायचा आहे आणि असा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तव्याला चिकटणार नाही. आणि थोडंसं वरनं तेल लावून घ्यायचं आहे या थालीपीठाला, जेणेकरून वरतून सुकणार नाही व्यवस्थित. असं पचायला सुद्धा म्हणजे छान असं खरपूस भाजलं जातं. तर लगेच पलटी करायचं नाही, एक ते दीड मिनिट छान असं सेट होऊ द्यायचं आणि नंतर पलटी करायचं. यावरतून सुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता अशा पद्धतीनं. आणि तेल आहे ते थोडंसं ह्या थालीपीठाला जास्त वापरलं जातं, कारण ते खरपूस व्यवस्थित भाजण्यासाठी अशा पद्धतीनं तेल लावलेलं आहे. तर आता पलटी करून घ्यायचं आहे. अगोदर कडा आहे तो सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर मग पलटी करून घ्यायचा अशा पद्धतीनं. पाहू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. तर 1.5 ते 2 मिनिट ह्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. दोन्ही साईडून छान असं आपलं थालीपीठ भाजलेलं आहे, पाहू शकताय मस्तच. अगदी हे थालीपीठ आहे ते काढून घेऊ. तर काही थालीपीठ मी भाजून घेतलेले आहेत. अगदी झटपट होणारे रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता, किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा हे तुम्ही थालीपीठ आहे ते बनवून देऊ शकता. हे थालीपीठ आहे ते तुम्ही दह्यासोबत, कढीसोबत, कशासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा असंही खाल्लं तरी सुद्धा अप्रतिम चवीला लागतं. तर आजचे हे झटपट असे थालीपीठाची रेसिपी आहे ते तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.